नमस्कार प्रेक्षकांनो, आज आम्ही आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन, जो आहे मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रत कथा। तर चला मग पाहूया। श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात। हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत। पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते। अशा या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ख्याती घ्यावी अशी ही कहाणी आहे, द्वापर युगातली, आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली। तेथे एक राजा राज्य करत होता, त्याचे भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता। चार वेद, सहा शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते। अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरतचंद्रिका। राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ देखील होती। त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली 1 कन्या। राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते। एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल। गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी व्रस्त घातली, आधारासाठी एक काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दारापाशी गेली। तिला पाहताच एक दासी पुढे आली। तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई, तू कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आले। कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील। तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील। तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब। म्हातारीला राग आला, ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती, तो वैश्य फार गरीब होता, त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत असत। नवरा तिला नेहमी मारहाण करी। या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली। तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली। मी तिला ऐश्वर्य, सुख, संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। त्याचप्रमाणे तिने हे व्रत केले। तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली, तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले, तिच्या जीवनात आनंद भरला। मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्याने ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे। देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे। म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली। तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत, मी करीन ते नेमाने, उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली। फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून। तिने पुढे होऊन म्हातारीला हकलून दिले। ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले देखील नाही। राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले। राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली। ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला। तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते। राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली। तिने श्यामबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता।
पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले, तिची स्थिती सुधारली, दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली। राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले। सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले। शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील केले। लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला। तिचे राजवैभव मिळाले। लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखसमाधानाने चालू लागला। पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले। त्यांचे राज्य गेले, त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले। चंद्रिका राणी होती, ती स्थिती आता बदलली होती। अन्य पाण्यालाही ती महाग झाली होती। भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार। एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत देखील होता। एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे। त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात गेला। चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला। राणीची दासी नदीवर येत होती, तिने भद्रश्रवाला ओळखले। दासी धावत महालात गेली, राजाला बातमी दिली। श्यामबालालाही तेच समजले। श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला। काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला। आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले। जावयाला त्याने तसे सांगितले, जावयाने संमती देखील दिली। भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले। तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी गेला। मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सूरचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना। घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले। आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते ते फक्त कोळसे। महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते। चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला। भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता। दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते। सूरचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता। एक दिवस सूरचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली। त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता। सूरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती। श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले। 4 दिवस मुलीकडे राहून सूरचंद्रिका परत आपल्या गावी आली। लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले, राजप्राप्ती झाली। पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली, पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालाने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही। हा राग राणीच्या मनात आला होता, त्यामुळे श्यामबालेचे वावे तसे स्वागत कोणी केले नाही। राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता, पण श्यामबालीला आईचा राग आला नाही। ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली। निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला, त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली। स्वगृही आल्यावर मालाधाराने श्यामबालेला विचारले, माहेरहून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं। मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे। मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय, या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच। त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही, सगळेच पदार्थ अळणी। मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले, सगळे जेवण त्याला अळणी लागले। मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले, अन्न पदार्थात ते मीठ मिसळताच बेचव अन्नाला चव आली। हा मिठाचा उपयोग, श्यामबाला पतीला म्हणाली। मालाधारानेही तिचे म्हणणे पटले। थोडक्यात, जे कोणी महालक्ष्मी व्रते मातेचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावरही तिची कृपा होईल। पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतूने नित्य नेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे, देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील।
तुमची कामना पूर्ण करेल। महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण। ओम महालक्ष्मी नम। ओम शांती शांती शांती। प्रेक्षकांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। आणि जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून वेळोवेळी नवीन नवीन नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।